या बातमीचे प्रायोजक आहे स्वरावली इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट फॉर सिक्युअर लाईफ. पत्ता कृष्णकांत मॉल, सेकंड फ्लोअर, कोठारी लेआउट, बीसी नाका रोड, उमरेड. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वणी येथील सोयाबीन तेल उत्पादन करणारी कंपनी सुगुना फ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा पाणीपुरवठा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशान्वये जलसंपदा विभागाद्वारे वणी नदी काठावरील पंपगृह सील करून बंद करण्यात आलाय. या कंपनीवर जलसंपदा विभागाशी पाणीपट्टीची 1 कोटीची थकबाकी होती. या कंपनीला 3 वेळा नोटीस देऊन कंपनीने पैसे न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येईल अशी सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाणी प्रदूषण नियंत्रण कायदा 1974 कलम 33 अ आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 कलम 31 अ नुसार त्रुट्या आढळल्याने पंपगृह सील करून पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय. यापुढे बिगर सिंचन पाणी वापर संस्थांनी अथवा पाणी उचल करणाऱ्या उद्योगांनी वेळेवर पाणीपट्टी न भरल्यास त्यांचा पाणी पुरवठा त्वरित बंद करण्यात येईल असे जलसंपदा विभागाद्वारे सांगण्यात आले. सदर कार्यवाही कार्यकारी अभियंता राजेश धुमणे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अभियंता श्रीराम कावडे, शाखा अधिकारी हेमंत कुलकर्णी, कालवा निरीक्षक रमेश कुंभलकर, मुग्धम आनंद लोणकर, सुगुणा कंपनीचे व्यवस्थापक राहुल वैरागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड.